विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्या शासनाद्वारे दिलेल्या अधिकाऱ्याच्या आणि जबाबदारीच्या बाबतीत माजी खासदार सौ नवनीतजी राणा यांनी हस्तक्षेप न करण्याबाबत आज महिला काँग्रेस कमिटी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. नुकत्याच लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षातर्फे अनुसूचित जातीचे खासदार माननीय बळवंतभाऊ वानखडे हे नुकतेच निवडणुकीमध्ये निवडून आल्यावर त्यांना निवडणूक आयोगातर्फे खासदारकीची नियुक्तीपत्र देण्यापासून तर शासन नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांची स्वतंत्र कॅबिन देण्यापर्यंत माजी खासदार माननीय नवनीतजी राणा व त्यांचे यजमान आमदार रवी राणा तसेच राज्यसभा खासदार माननीय अनिल बोंडे सतत यांना त्या कारणाने त्यांची अडवणूक करून त्यांचा सतत अपमान करीत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ व लोकप्रिय आमदार माननीय यशोमतीताई ठाकूर यांच्यावर सुद्धा खोटे आरोप करून त्यांचासुद्धा सतत अपमान करत आहेत. माननीय खासदार बळवंतभाऊ वानखडे हे अनुसूचित जातीचे असल्यामुळे त्यांना मानसिक त्रास देत आहेत, त्यांना विविध तऱ्हेने मानसिक त्रास देत आहेत याची शक्यता नाकारता येत नाही. हा संपूर्ण महाविकास आघाडीचा अपमान असून माननीय खासदार बळवंतभाऊ वानखडे यांना त्यांच्या अधिकारानुसार निष्पक्ष काम करण्याकरिता माजी खासदार नवनीत राणावर राज्यसभा खासदार अनिल बोंडे हे सतत हस्तक्षेप करून तसेच त्यांच्या सहपाठी ज्येष्ठ लोकप्रिय आमदार माननीय यशोमतीताई ठाकूर यांचा पण प्रसार माध्यमांतून अपमानास्पद बातम्या देत आहेत. त्या महिला आमदार आहेत, त्यांचा सतत होणारा अपमान जिल्ह्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. विद्यमान खासदार बळवंतभाऊ वानखडे हे लोकप्रिय खासदार आहेत, त्याचबरोबर माननीय आमदार यशोमतीताई ठाकूर पण लाखोंच्या संख्येने अनुसूचित जातीमध्ये मानणारा वर्ग आहे याची पण जाणीव आरोप करणाऱ्यांना नसावी म्हणून ते चुकीचे व बिनबुडाचे आरोप करून त्यांचा पण सतत अपमान करतात. या संदर्भामध्ये बळवंतभाऊ वानखडे तसेच लोकप्रिय महिला आमदार यशोमतीताई ठाकूर यांचा सतत होणारा अपमान थांबला नाही तर अमरावती जिल्ह्यातील विविध समाजाच्या महिला व अमरावती महिला काँग्रेस कमिटी तीव्र आंदोलन करेल असा इशारा महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. आमचे जे खासदार आहेत, जे खरे खासदार आहेत, जे राखीव होते, जे निवडून आले आहेत, ते त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांना ऑफिस देण्यात आलं नाही, जवळपास 15 दिवस होऊन गेले. आम्ही त्यांना अप्लिकेशन पण दिलं होतं, त्यांना सांगितलं पण होतं. मागच्या खासदार ज्या निवडून आल्या त्यांना दुसऱ्याच दिवशी ऑफिस त्यांना ताब्यात देण्यात आलं. असं का? कारण माहिती आहे का, बहीण भावाच्या नात्याबद्दल पण बोलल्या गेलं. बहीण भावाची पाठराखण ही करणारच आहे. हे नेतृत्व आमच्या माननीय यशोमतीताई यांनी हाती घेतलं होतं आणि शेवटपर्यंत हे त्या भावाची पाठराखण करणार आहे. मागे रवी राणा बोलले होते की ते चपला उचलतील. चपला का उचलतील? बहीण भावाची सेवा करणं हे काही वाईट नाही आहे, हे चुकीचं नाही आहे, हे समजायला पाहिजे. आता या खासदारांनी ढवळाढवळ मध्ये मध्ये करायचं काही काम नाही आहे. आम्हाला आमचं कर्तव्य माहित आहे, आमच्या खासदारांना आमचं काम करू द्यायला पाहिजे. जे खरं राखीव, ज्यांच्याकडे खरं कास्ट सर्टिफिकेट होतं, खरे नेता खासदार आमचे बळवंतभाऊ वानखडे आहे. या ज्यांनी 5 वर्ष हा कार्यकाळ भोगला, हा खोट्या सर्टिफिकेटवर कार्यकाळ यांनी काढलाय. खरोखर तुम्ही यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, केस दाखल करायला पाहिजे. आमच्या निवडून आलेल्या खासदारावर तुम्ही अन्याय करत आहे. आम्ही आज इथे सर्व महिला काँग्रेसतर्फे इथे आंदोलन करत आहे आणि या सरकारचा निषेध करत आहे. आम्हाला ऑफिस मिळालंच पाहिजे, नाहीतर आम्ही इथे टेबल टाकून इथे बसू आणि आमच्या ज्या कार्यकर्त्यांना आम्हाला न्याय मिळून द्यायचा आहे आणि इथे जे आमचे जनप्रतिनिधी येतील, बाकीचे जे लोक येतील, ज्यांना त्यांच्यासाठी आम्ही इथे टेबल टाकून बसू आणि आम्हाला तात्काळ दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. धन्यवाद. ज्या प्रकारे यशोमतीताईंनी न्यायासाठी जो त्या दिवशी तो लढा दिला आणि काय खोटं आहे हो, खरं बोलते. जर एक खासदार निवडून आलेले आहेत, 4 तारखेला तुम्ही खासदार निवडून आले आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे निवडून यायचं, मग तुम्ही त्यांना का बरं ऑफिस देत नाहीये? म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीत संघर्ष करावा लागणार आहे. आम्ही निवडून आलेलो आहोत आणि लोकांनी निवडून दिलेलं आहे, ते लोकप्रतिनिधी आहे. म्हणून आम्ही आपल्यासमोर इथे फक्त न्याय मागायला आलेलो आहे की आम्हाला आमचं ऑफिस मिळालंच पाहिजे. का यशोमतीताई का भावाचं रक्षण करू शकत नाही? तुम्ही त्यांना आज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्ही व्हायरल करता आणि म्हणता की आमच्या खासदारांवर अन्याय होतोय, हे करताय हातला. अरे खा, एक यशोमतीताई एक सिंगल वुमन आहे हे लक्षात घ्या. आणि त्यांना भाऊ मानलेला आहे, आम्ही सगळ्यांनी भाऊ मानलेला आहे त्यांना. आणि एक सिंगल वुमन आणि एक त्यांना यजमान नसल्यावर एका भावाची पाठराखण करणे, का भावानेच पाठराखण केली पाहिजे? बहिणीची बहिणीने सुद्धा पाठराखण केली पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्या महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेश पदाधिकारी असो फारच आक्रमक होणार आहे. जर आम्हाला न्याय मिळणार नाही, बस झालं, आता यशोमतीताईला संघर्ष करावा लागणार नाही. महिला काँग्रेसच्या सगळ्या प्रतिनिधी, सगळ्या सभासद आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि आम्ही न्यायासाठी नेहमी आम्ही पुन्हा न्याय आम्ही मागणारच आहोत. म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण आपलं ऑफिस आमच्या खासदारांना द्यावं, अन्यथा आम्ही समोर आम्ही एक टेबल लावून एक समोर ऑफिसच्या समोर एक टेबल लावून आमच्या जनतेचे प्रश्न पहिले सोडवा. खूप मोठे प्रश्न आहोत, भयंकर मोठे प्रश्न आहेत.
आज तुम्हाला पोलीस भरतीच्या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही. अरे इथे पालकमंत्री येऊन बोलतात आणि एक शब्द रोजगाराबद्दल बोलत नाही. किती मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आज तुम्ही तुमच्या पोलीस भरतीबद्दल बोलत नाही. म्हणून म्हटलं की आम्ही न्यायासाठी नक्की लढणार आहे आणि महिला काँग्रेस काँग्रेस पक्ष हा नेहमी सक्षम आहे आणि महिला आम्ही आक्रमक झाल्यासारखं राहणार नाही. आम्ही सर्व यशोमती ठाकूर ताईच्या सोबत आहोत आणि यशोमती ताईसाठी आम्ही संघर्ष करणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.